राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठी हानी झाली आहे। पंढरपुरातील युवा उद्योजक अभिजीत पाटील यांच्या वतीने पूरग्रस्तांना 1000 किटचं वाटप करण्यात आलं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाने थैमान घातल्याने कोकण पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली होती। अनेकांची घरं पाण्याखाली गेली, शेकडो जनावरं वाहून गेली, ठिकठिकाणी दरडी कोसळून बळी गेले। या संकटाच्या प्रसंगात पूरग्रस्तांना एक हात मदतीचा देव करून उद्ध्वस्त झालेले संसार पुनश्चः उभे करण्याचा उपक्रम पंढरपूर तालुक्याचे नेते अभिजित आबा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आला। या उपक्रमामधील किटमध्ये गहू, साखर, तांदूळ, डाळ, तेल, रवा, मसाला, तिखट, बिस्किट पुडे, मेणबत्ती यासह 21 जीवनावश्यक वस्तूंचं किट सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बाजे, मिरगाव, गोकुळ, ढोकावळे तसंच रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त गावातील नागरिकांना देण्यासाठी अभिजित आबा पाटील फाउंडेशनच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले। याच माणसांच्या बळावर आपण कोणत्याही संकटाला धाडसाने सामोरं जाऊ शकतो असं मत अभिजित पाटील यांनी व्यक्त केलं। आपल्या महाराष्ट्रात फार मोठा पूर संकट आलं होतं आणि त्यामध्ये रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगलीसारख्या ठिकाणी फार मोठी हानी झाली। त्यामध्ये एक दरड कोसळून कित्येक लोकांचे जीव गेले ते आपण परत आणू शकत नाही, परंतु त्यांना कुठला तरी दिलासा हात मदतीचा दिला पाहिजे। आज वाढदिवसाच्या निमित्त असेल सर्वांचं औचित्य साधून पंढरपुरातील व सर्व माझ्या मित्रपरिवाराने एकत्र येऊन एक मदतीचा हात म्हणून ह्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्व किट तयार करून 1000 किट या माध्यमातून आज त्या भागामध्ये सातारा जिल्ह्यातलं पाटण असेल, रायगड जिल्ह्यातील काही गाव असतील या ठिकाणी जिथं आज मदत पोहोचली परंतु पुढच्या मदतीची अपेक्षा आहे अशा ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी सर्व सहकार्यांनी हे उचललेलं पाऊल खऱ्या अर्थानं एक दिलासादायक आहे। मी या सर्व मित्रपरिवाराचं या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि आपण ह्यांना आज मदतीचा हात देत असताना आता पुढं कर्तव्य म्हणून आपण काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र सरकार ह्यामध्ये नक्कीच काम करेल।